झेप मराठी प्रस्तुत ओपन थिएटर मानवी भावभावना चित्रपट नाटक तसेच कलाकार आणि विभिन्न कलाकृती यांचा हातात घालून असलेला प्रवास आणि त्या प्रवासाची एक सुंदर सफर तीही साध्या सोप्या शब्दात। तेव्हा नक्की बघा आणि दर आठवड्याला थिएटरमध्ये नक्की या। ती साजिरी गोजिरी तरीही भक्कम अशी आणि आपली तत्व विचार अन्यायाच्या विरोधासाठी अख्ख्या जगाशी भिडणारा नडणारा आपल्या आजोबांकडून हेगून घेतलेला पण तिच्या बाबतीत तितकाच हळवा असलेला तो तिचा कॉम्रेड। कहाणी हळवी आहे, फिल्मी आहे, गोष्टीच्या अंतात ती दोघं एकत्र येतात की नाहीत माहीत नाही, पण ती लढायला शिकते त्याच्यामुळे। शेवटच्या क्षणाला पेटून उठते ती, आपल्या मौनाला वाचा फोडते, अगदी तसं जसं त्याला तिच्या कॉम्रेडला हवं असतं। नमस्कार, ओपन थिएटरच्या नव्या एपिसोडमध्ये मी दिया आपलं स्वागत करते। एव्हाना सुज्ञ रसिकांच्या लक्षात आलंच असेल, इथे गोष्ट होते ती डिअर कॉम्रेडची, गोड लिली आणि डॅशिंग बॉबी यांची ही गोष्ट डिअर कॉम्रेड। ज्या दिवशी तुला तुझ्या क्रिकेटपेक्षा जास्त माझ्यावर प्रेम होईल त्याच दिवशी मी तुझ्या आयुष्यातून एक्झिट घेईल असं म्हणत तिला तिच्या स्वप्नांवर प्रेम करायला शिकवणाऱ्या बॉबी आणि तुझ्यामुळे तुझ्या जवळच्या लोकांनी का त्रास सहन करायचा असा प्रश्न करणारी, त्याला गमवायला घाबरणारी लिली, दोन्हीही आपापल्या जागी बरोबरच पण दोन्हीही दोन ध्रुवांची दोन टोकं। क्रिकेटर असणारी, क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारी लिली आणि स्टुडंट युनियनचा लीडर असणारा बॉबी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे, पण लिलीला बॉबीचा हा अग्रेसिव्ह स्वभाव टोचतोय। त्याची गत तिच्या भावासारखी होईल या भीतीत ती सतत वावरते आणि यातूनच एका टोकाच्या क्षणी तो तिला तिच्या आयुष्यातून निघून जायला सांगतो, पण ती गेल्यावर त्याला कळतं की तिच्या विना तो किती रिकामा आहे। तो निघतो तिच्या आणि स्वतःच्या शोधात। एका वळणावर पुन्हा भेटतात ते, पण त्याला मिळालेली लिली वेगळीच असते, डिप्रेशनमध्ये असलेली कोमेजलेली लिली, त्याला पूर्ण कोणीही काहीही सांगत नाही आणि त्याला सत्य कळतं तेव्हा तो बिथरतो। तिच्याच कोचने तिच्यासोबतच नव्हे तर तिच्यासारख्या कित्येकींसोबत केलेलं गैरवर्तन, मारहाण सगळं सगळं कळाल्यावर त्याला जास्त त्रास देतं ते लिलीचं हे सगळं गप्पपणे सहन करणं। तो शेवटपर्यंत तिला लढायला लावण्याचा प्रयत्न करतो। तुझ्या गप्प बसण्याने, क्रिकेट सोडण्याने प्रश्न सुटणार नाही आहे। आज तू गप्प राहिलीस तर उद्या तुझ्या जागी दुसरी एखादी लिली असेल, असं होऊ नये किमान म्हणून तरी लढ। ती मात्र गप्प, भेदळलेली, प्रचंड दुखावलेली, या सगळ्यांच्या आठवणीही तिला नकोत। लढणं तर दूर, ती तिचं स्वप्नच आयुष्यातून पुसू पाहते आणि म्हणूनच त्याच्या सगळ्या सगळ्या प्रयत्नांना दाद न देता ती गप्पच बसते। पण जेव्हा तो मी ह्या लिलीला ओळखत नाही, जिच्यासाठी मी लढत होतो तीही नाही असं म्हणत निघून जातो, तेव्हा मात्र ती कोसळते आणि हे कोसळणंच तिला बोलण्याचं धाडस देतं। व्हॅलेंटाईन म्हणून आयुष्याचा जोडीदार मिळवा नको मिळो, पण आयुष्याच्या वाटेवर एक कॉम्रेड मात्र नक्की मिळायला हवा, आपल्या स्वप्नांना त्याच्या डोळ्यात जपणारा, हवं ते आणि वाटेल ते करायला तयार असणारा, आपल्या तत्वाशी तडजोड न करणारा आणि प्रत्येक कॉम्रेडला मिळायला हवी त्याला समजून घेणारा अनुयायी जोडीदाराच्या रूपात, त्याच्या व्हॅलेंटाईनच्या रूपात। प्रत्येक लिलीला लढायला शिकवणारा कॉम्रेड मिळावा आणि प्रत्येक बॉबीला त्याच्या लढाईत त्याच्या बरोबरीने उभी राहणारी मिळावी लिली। टीनेजर म्हणून फिल्मी कहाणी नसली तरी आयुष्याच्या शेवटच्या पानावर शेवटचा उतारा ज्याच्या नावाने असावा असा कॉम्रेड नक्की मिळावा, कारण हर इंसान का कोई ना कोई सपना होता है और उस सपने को पूरा करने के लिए बहुत सारी परेशानियों को झेलना पड़ता है। उस समय हमें कोई सपोर्ट नहीं मिला और ना ही किसी ने हम पर ध्यान दिया, इसलिए हम डर गए। पर हम जैसों के डर को हिम्मत में बदलने के लिए एक खास इंसान की जरूरत होती है, जो निडर हो। आसान भाषा में कहूं तो हर लड़की के जीवन में होना चाहिए एक कॉम्रेड। ओपन थिएटरच्या आजच्या भागात एवढंच। लवकरच पुन्हा भेटू एका नव्या विषयासोबत। तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा। येणारे ओपन थिएटरचे एपिसोड कोणत्या विषयावरती बघायला आवडतील तेही सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा झेप मराठी।